नमस्कार, मी शेळर ग्रामपंचायतचा सरपंच ॲडव्होकेट किरण चन्ने। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कुटुंबांना आर्थिक विवंचना, उपासमारी या सर्व गोष्टींना सामोरं जात आहेत। आणि जर एखादा कोरोनाचा रुग्ण आपल्या परिवारामध्ये जर आढळला तर त्याच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात हिलसांड होते, ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत आणि जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले तर प्रचंड आर्थिक लूट होते। आणि म्हणून ग्रामपंचायतने या बाबीची दखल घेऊन शेळार ग्रामपंचायतने स्वतःचे कोविड केअर सेंटर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आपण त्याचे चित्र सगळे बघतात, चांगल्या पद्धतीनं रुग्णांचं मानसिक मनोबल कसं वाढेल आणि त्यांना औषधोपचार कसा होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ग्रामपंचायतनं प्रत्येक गावाच्या गल्लीबोळात सॅनिटायझरचे स्टँड ठेवलेले आहेत, लसीकरणाचं केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्यामुळं पूर्णतः शेळार ग्रामपंचायत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व काही ज्या उपाययोजना करते आहे। माझी या व्हिडिओच्या निमित्तानं सर्व तमाम जनतेला विनंती आहे की आज गरज आहे एकमेकाला सहकार्याची, एकमेकाच्या प्रति आधार देण्याची, बंधुभावानं वागण्याची। म्हणून आपण सगळेजण जे कोणी कोरोना रुग्ण आहेत त्यांना सर्वांना सहाय्य करा अशी मी विनंती करतो, तमाम ग्रामपंचायतला विनंती करतो की आपण जर सर्वांनी सदस्यांनी एकत्र आलं आणि जर ठरवलं तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचं कोरोना सेंटर होऊ शकतं। फक्त गरज आहे शासनानं लक्ष देण्याची, शासनानं फंडिंग करण्याची। शासनानं फंडिंग जरी नाही केलं तरी काही साधनं जी आवश्यक आहेत ती उपलब्ध करून दिली आणि थोडीशी जरा सर्व अधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेने जर सहकार्य केलं तर मला वाटतं एक चांगलं कोविड सेंटर उभं राहू शकतं। आमचं एक कोविड सेंटर आज 50 बेडचं आहे। आम्हाला आशा आहे की जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आम्ही ते 500 बेडचंही करू आणि लोकांना सुविधा देण्याचं काम करू। नेहमीच कोरोना रुग्णांच्या मागे आम्ही उभे राहू। आपल्याला विनंती आहे की आपण अशाच पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये सर्व सरपंचांनी कोविड सेंटर निर्माण करावं अशी मी विनंती करतो। सर्वांनी स्वतःचं लसीकरण करून घ्यावं, आरोग्य जपावं, मानसिक मनोबल जपावं। आपण या कोरोनावर 100% मात करू शकतो आणि 100% बरे होऊ शकतो। धन्यवाद।